आज पारवा घुमतोय ग अंगी गारवा भिनतोय ग आज पारवा घुमतोय ग अंगी गारवा भिनतोय ग आज आडोसा शोधून हे आडोसा शोधून जर बसूया खेटून गुटूर 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 गुटूर. हे गाणं निशिकांत सदाफुले यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. गाणं फार सुंदर चाल त्यांनी लावलेली आहे आणि खरोखरच त्यांनी लक्षात घेतलं असेल की त्यांना असं वाटलं असेल की काही कुठल्या पक्षाची गाणी असतील तर आनंद शिंदेनीच गावी की जेणेकरून हिट होतील. तर ज्याप्रमाणे कोंबडी पळाली, पोपट, आता हे कबूतर, गुटूर गुटूर, त्याप्रमाणे. आणि खरोखरच ज्यावेळेला मी रेकॉर्डिंगला गेलो तर मजा आली गाताना. अगोदर मला वाटतं रेश्मा सोनवणे यांनी हे गाणं गायलं, म्हणजे ते रेकॉर्डिंगला उभी होती, रेकॉर्डिंग गात होती, पण तिला वेळ लागत होता म्हणून आणि माझी एंट्री झाली तोपर्यंत, मग त्यांनी तिला थांबवली, म्हटले जरा मुखडा गायलास, म्हटले जरा थांब, नंतर तू रेसल घे आणि नंतर गा. मग मी आलो, मी लगेच ते गाणं गायलं, त्यांना जसं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी गाऊन घेतलं एका तासाभरात. आणि त्याच्यानंतर मग रेश्माने गायलं आणि खरोखरच आज अनेक तुम्हाला सांगतो की मला गाणे कोणतीही, मी कुठली गाणी गातो हे मला माहीत नाही, कुणासाठी गातो, कोणत्या पिक्चरसाठी गातो हे मी कधीच विचारत नाही, फक्त मी गातो, चांगलं गाण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला हिट होतं, ज्यावेळेला पब्लिकपर्यंत जातं, पब्लिक मला ज्यावेळेला सांगते की तुम्ही हे गाणं ऐकवा, त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की खरोखरच हे गाणं माझं आहे आणि हे गाणं आता सध्या हिट आहे. मग जे हिट गाणे आहेत तेवढेच गाणे मी माझ्या दिमागात फिट करतो, जे हिट नाहीत ते गाणे मी माझ्या दिमागात फिट करत नाही आणि लक्षातही ठेवत नाही. पण गाणं गातो, नीटच गाण्याचा प्रयत्न करतो, हिट करण्याचं काम हे रसिक श्रोते मायबापांचं आहे. आणि खरोखर हेही गाणं मला लाभलं, चाल संगीत फार सुंदर या गाण्याला लागली आणि खरोखरच गाणं हिट झालं, तुम्हाला आवडलं, आता मलाही आवडायला लागलं. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा.